नमस्कार, मी मृणालिनी कानिटकर जोशी, सेवा सदन संस्थेच्या कैसव सुंदरबाई राठी प्रशालेत मी गेली 10 वर्ष विज्ञान आणि गणित हे विषय शिकवते. आज लेखन कौशल्य या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी सविताताई कुलकर्णी इथे आले. सविताताई नमस्कार. ज्ञानप्रबोधिनीच्या स्पर्धा परीक्षा केंद्राच्या विभाग प्रमुख म्हणून गेली 20 वर्ष सविताताई कार्यरत आहेत. विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी अभ्यास कौशल्याची प्रशिक्षण शिबिरं महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही त्या घेतात. स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनाही त्या मार्गदर्शन करतात. सविताताई, तुमच्या ह्या सगळ्या अनुभवाचा आम्हाला आजच्या चर्चेमध्ये खरंच खूप उपयोग होणार आहे. मलाही शाळेमध्ये शिकवताना, म्हणजे 10 वर्ष मी शिकवतेच आहे, त्याच्या आधीही काही शाळांमध्ये शिकवत होते, तर असं लक्षात आलं की मुलांचा अभ्यास खूप छान झालेला असतो. तोंडी विचारली तर प्रश्नांची उत्तरं येत असतात, पण पेपरमध्ये मात्र ते त्यांचं उतरत नाही ज्या पद्धतीने यायला पाहिजे तसं. तर हे असं का होत असेल असं सांगता येईल? काय कारणाने त्यांचं उत्तरपत्रिका लेखन नेटकं नसतं? खूप महत्त्वाचा भाग आहे. ही जी परीक्षा आहे ती जोपर्यंत लेखी परीक्षा आहे आणि जोपर्यंत आपण म्हणूयात की निबंधात्मक स्वरूपाची परीक्षा आहे तोपर्यंत हे खूप महत्त्वाचं लेखन कौशल्य. आपल्याला असं लक्षात येतं की विद्यार्थी अभ्यास करतात, विचार करतात, पण जेव्हा आपण कोणताही विचार करतो तेव्हा तो विचार नेमकेपणाने शब्दबद्ध करता येणं हे पण एक अत्यंत महत्त्वाचं कौशल्य. जोपर्यंत माणसं, म्हणजे मी असं माणसं असं म्हणण्याचं कारण की यंत्र तपासत नाहीयेत म्हणून, शिक्षक जोपर्यंत पेपर तपासतायत तोपर्यंत तो त्यांना वाचनाला योग्य होईल, तपासायला सुकर होईल असं लेखन करता येणं हे आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे. विद्यार्थ्यांच्या बाबतीत काय अडचण असते की त्यांना जो विचार करता येतो तो सुद्धा सलग, सूत्रबद्ध, नेमकेपणाने करता येतोच असं नाही. बरोबर. आपल्याला हे खरं म्हणजे ना एकूण शालेयच आपल्या सगळ्या रचनेमध्ये किंवा महाविद्यालयीन रचनेमध्ये, आता मी UPSCच्या विद्यार्थ्यांसाठी काम करते तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की अभ्यासाचा आवाका खूप मोठा असतो. तो झालेला पण असतो अभ्यास खूप चांगला, पण कधीही तो नेमकेपणाने मांडण्याचा किंवा त्याचा नेमका विचार करण्याची सवय लागलेली नसते आणि आपल्या कुठल्याही रचनेमध्ये याचं प्रशिक्षण देण्याची सोय नाही असं गृहित धरलंय की मुलांना तर येतच आणि त्यामुळे खरं त्याच्यावरती परिश्रम घेतले पाहिजेत असं वाटतं. त्यामुळे मुलांना हे जमत नाही, म्हणजे आपण नुसता धड्यांचा अभ्यास करतो पण ते कसं नेमकेपणाने लिहावं ह्याच्याबद्दल खरं पाठ्यपुस्तकामध्येच जर काही भाग आला कसं लिहावं ह्याच्याबद्दल, म्हणजे अर्थात आपण ह्याच्यात खूप काही करू शकत नाही, पण निदान बाहेरनं शाळेमध्येच जर अशी व्यवस्था केली पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. पण मग आपण चांगला पेपर असं कशाला म्हणू शकू, म्हणजे असं थोडस तुम्ही जर सांगितलं. हो हो. मी तुम्हाला आताच म्हणलं तसं की जोपर्यंत शिक्षक तपासताय तोपर्यंत तो पेपर सुंदर दिसला पाहिजे, वाचनाला आणि तपासण्याला सुकर झाला पाहिजे. आता मी जेव्हा बोलायला सुरुवात करीन त्याविषयी तेव्हा आधी मला असं सांगायचंय की कुठल्याही लेखनाला दोन भाग असतात, एक म्हणजे अंतरंग आणि बहिरंग. अंतरंग म्हणजे काय की आपण जो काही लिहिलेत ते मुद्दे, कंटेंट किंवा त्यातला आशय, पण बहिरंग तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही कितीही सुंदर डिश तयार केली पण ती जर मांडली नाहीत समोर लोकांच्या तर ते खावीशी वाटत नाही असं जे आपण म्हणतो तसंच हे पेपरचं पण आहे. तुम्हाला खूप छान येत आहे पण आपण जेव्हा लेखी पेपर लिहितो तेव्हा ते तुमचं लिखित व्यक्तिमत्व असतं आणि ते लिखित व्यक्तिमत्व हे तो शिक्षक तपासत असताना त्याला कळतं की अरे हा कसा विचार करतो, याला नेमका विचार करता येतो का, त्याची लेखनशैली कशी आहे वगैरे वगैरे. आणि म्हणून मला असं वाटतं की सुंदर पेपर किंवा चांगला पेपर म्हणजे काय असं जेव्हा आपण विचार करू तेव्हा त्या पेपरचं बहिरंग खूप महत्वाचं आहे. त्यात काय काय येतं तर सुरुवात मी अक्षरापासून करेन. आपण असं म्हणायला नको की स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं अक्षर असं प्रत्येकाचं असलं पाहिजे की जे अशक्यच आहे हे आपल्याला माहिती आहे, पण पेपरमध्ये वाचता येईल असं अक्षर असलं पाहिजे. कारण जेव्हा तो गठ्ठा 40-60 तो प्रश्न तपासत असतो एक्झामिनर, त्यावेळेला ते शोधणं आणि वाचणं हे अडचणीचं झालं नाही पाहिजे. मुख्यतः वाचन हे सुकर झालं पाहिजे, त्याला ते नीट वाचता आलं पाहिजे, इतकं साधारण अक्षर हे असलं पाहिजे असं म्हणजे. बरोबर. पण अजून एक मला महत्वाचं सांगायचं की आता तुम्ही जर स्पर्धा परीक्षांचे पेपर पाहिले काही लेखी परीक्षांचे, म्हणजे आता UPSCचाच नवा झालेला बदल मला तुम्हाला सांगायचा आहे, त्याच्यामध्ये असं असतं की प्रश्न दिलाय आणि उत्तर किती लिहायचंय याची नेमकी जागा सुद्धा ठेवलेली आहे. म्हणजे आता विद्यार्थ्यांना त्या माझ्या होळीमध्ये किती शब्द बसणार, माझ्या एका मनात किती शब्द बसणार हे सुद्धा माहिती पाहिजे. याच्यासाठी काय लागेल मग,
तर एका ओळीत माझे किती शब्द बसले पाहिजे ज्याच्यामुळे माझी ती ओळ चांगली दिसेल, अक्षर गिचमिड दिसणार नाही. आपण गिचमिड अक्षर म्हणजे काय म्हणणार, तर त्याच्यातले अक्षर पूर्ण केलेलं नाही बऱ्याचदा, किंवा असं फरकाटे मारलेले असतात. मी असं म्हणते की आपल्याला कम्प्युटरवरती अक्षरांचे खूप फॉन्ट्स मिळा बघतात, जसं आपण जर पेपर तपासायला लागलो तर रोज नवा फॉन्ट आपल्याला बघायला मिळतो, इतकी अक्षरं विविध प्रकारची विद्यार्थ्यांची असतात. आणि म्हणून त्याच्यावर सुद्धा खरं म्हणजे कष्ट घेतले पाहिजेत आणि ते अगदी प्राथमिक शिक्षणापासून घेतले पाहिजेत, हे खूप महत्वाचं अंग आहे त्याचं. मग गिचमिड नको म्हणजे काय, तर दोन शब्दांमधलं अंतर किती पाहिजे, एका ओळीमध्ये किती शब्द पाहिजे. दोन ओळींमधलं अंतर हा मुद्दा इथे नसतो कारण रेषांचेच कागद आहेत, UPSCला तर कोरे कागद दिले जातात, त्यामुळे तोही एक मुद्दा येतो. पण मला वाटतं हे सगळं त्याच्यामध्ये येतं, याचा विचार जेव्हा मुलं लेखन करतात तेव्हा पहिल्यांदा केला पाहिजे. दुसरं म्हणजे जर मराठी असेल तर आपण अक्षरावरती किंवा शब्दांवरती रेघा दिल्या पाहिजे, ते फार महत्वाचं आहे. मला चांगले मुद्दे लिहिता येत आहेत पण ते मी क्रमाने लिहिले का, एक सूत्रपणा त्यात काहीतरी आलाय का, त्या क्रमामध्ये मी आकडे घातलेत का, म्हणजे महत्वाचा मुद्दा त्याला 1, 2, 3, 4 त्यात उपमुद्दे असतील तर त्याला मी अ ब कड लिहिलंय का. त्यामुळे काय होतं, जेव्हा एक्झामिनर पेपर वाचतात तेव्हा त्यांना त्या ठिकाणी मुद्दे किती लिहिले आहेत हे एका नजरेत कळत, म्हणजे जरी त्यांनी मुद्द्याला गुणदान करणं ही सोपं असतं. मुख्यतः मुद्दे किती लिहिलेत, मग त्याचा सिक्वेन्स नीट आहे का, त्यात उपमुद्दे कसे आलेत हे बघायला सोपं जातं. तिसरा मुद्दा मला वाटतो की ज्या वेळेला तुम्हाला महत्वाचा मुद्दा किंवा उपमुद्दा तुम्ही लिहिता तेव्हा जिथं शक्य आहे किंवा आवश्यक आहे तेव्हा अधोरेखन सुद्धा करावं, ज्याच्यामुळे त्याला ठळकपणा येतो. आता लेखन करताना मी असं म्हणणार नाही की रंगीत पेन वापरा आणि त्यांनी अधोरेखन करा, नाही तो पेपर सगळा रंगीत होतो. तेच मुलं करतात पण 10वी 12वीला हा पण नियम आहे की तुम्ही लाल किंवा हिरवा पेन वापरायचा नसतो, कारण पेपर तपासण्यासाठी ते रंग वापरले जातात. त्यामुळे मी विद्यार्थ्यांना असं सांगेन, आपण लिहितो त्या पेनानेच करा किंवा फार तर पेन्सिल वापरा. तिसरा मुद्दा मी जो म्हणतेय त्याच्यात अजून मला भर घालायची ती अशी की अधोरेखन जेव्हा तुम्ही मुद्द्यांना करता किंवा उपमुद्द्यांना करता, तसंच जेव्हा तुम्ही एखाद्या मुद्द्याचं स्पष्टीकरण देता तेव्हा त्या स्पष्टीकरणामध्ये जर एखादी टर्म वापरली, नवीन कन्सेप्ट वापरला, तर तिथेच तिथल्या तिथे अधोरेखन करून टाकावं की ज्याच्यामुळे तो ठळकपणे पटकन दिसतो आणि जी महत्वाची टर्म किंवा गोष्ट त्यात आली पाहिजे असं आपल्याला वाटतं ते त्या ठिकाणी आलंय हे त्या एक्झामिनरला पटकन दिसतं. चौथा मुद्दा मी म्हणेन की चांगल्या पेपरमध्ये जिथं जिथं आवश्यक आहे तिथे तिथे आकडेवारी दिली आहे का, म्हणजे काही पर्सेंटेज आहे का, काही आकडे महत्वाचे दिलेत का वगैरे. त्याचबरोबर त्या मुद्द्याला योग्य उपयुक्त आणि त्याला सपोर्ट करेल अशी एखादी आकृती आहे का. त्या ठिकाणी जर समजा मी उदाहरण देईन की उदाहरणार्थ भूगोलाचा पेपर असेल तर आपण काही आवश्यक असेल तिथे मॅप दिलाय का, किंवा जर बायोलॉजीचा म्हणजे जीवशास्त्राचा पेपर असेल तर तिथं त्याची ठराविक आकृती आपण काढली आहे का, म्हणजे किंवा रसायनशास्त्राचा पेपर असेल तर त्यात रासायनिक अभिक्रिया ही योग्य प्रकारे लिहिली आहे का, ती मध्यावर लिहिली आहे का ओळीच्या, त्याच्यात योग्य प्रकारे त्याला शीर्षकं दिली आहेत का. आणि त्याचबरोबर या आकृत्यांना जी त्याच ठिकाणी लेबल करायचे असतात किंवा शीर्षकं करायची असतात ती तिथल्या तिथे करावी, की ज्याच्यामुळे काय होतं पुन्हा ती आकृती काढली आणि त्याचं पुन्हा सगळं वर्णन केलं असं करण्याची गरज नसते. जेव्हा तुम्ही लेबल्ड अशी आकृती काढता तेव्हा ती मी म्हणते की सेल्फ एक्सप्लेनेटरी, म्हणजे ती पूर्ण त्याचाच अर्थ तुम्हाला त्या आकृतीमधूनच येईल, मग पुन्हा त्या शब्दात वर्णन करण्याची गरज नाही. अशा प्रकारचे काही मुद्दे हे मी म्हणेन की चांगल्या पेपरची लक्षणं ही आहेत. आणि दुसरं म्हणजे हे सगळं करताना इतकं ट्रेनिंग गरजेचं आहे की अक्षर सुद्धा काही वेळेला मोठं अक्षर काढलं असलं तर खालच्या अक्षराच्या मात्रा आणि वरच्या अक्षराचे उकार हे सगळे जर एकत्र झाले तर तो इतका घाणेरडा दिसतो पेपर आणि वाचायलाही अडचण होते. तर म्हणजे इथपासून अक्षराच्या उंचीपासून आपण म्हणजे खरं हे बालवाडीच्या लेवलला अशा पद्धतीनेच अक्षरं घोटून घेतली जातात पण त्याच्याकडे मला वाटतं तितकंसं मुलं लक्ष देत नाहीत. एक रामदास स्वामींचा म्हणजे समास आहे, अनेक त्यांनी अक्षरावरच दासबोधामध्ये लिहिलेले एक सांगण्याचा मोह होते, अक्षर मात्रा तितुके नीट नेमस्त पैस काने नीट आडव्या मात्रा त्याही नीट आरकुली वेलांड्या, असं त्यांनी दासबोधामध्ये म्हणले. म्हणजे इतक्या जुन्या काळापासून अक्षराचं किंवा चांगल्या लेखनाचं, अक्षरापेक्षा मला वाटतं चांगल्या लेखनाचं महत्व त्यांनी सांगितलं आणि आज नव्याने पुन्हा आपल्याला जरा त्याच्यावर भर द्यावा लागतोय. तुमचा आता एवढा मोठा अनुभव आहे की म्हणजे आपण तर 10वी 12वीचा टप्पा गृहीत धरतोय पण त्याच्याही पुढची मुलं तुमच्याकडे येतात, तर अशा प्रकारे नीट पेपर लिहिला नसल्यामुळे काही नुकसान झालंय, मार्कामध्ये फरक पडलाय, अशी काही उदाहरणं तुमच्याकडे आहेत? म्हणजे मी तर तुम्हाला UPSCच्या विद्यार्थ्यांचं उदाहरण देईन.
कारण त्या विद्यार्थ्यांना मी मगाशी म्हटलं तसं आपला पेपर हे लिखित व्यक्तिमत्व असतं, त्याच्यामधून तुम्ही विचार कसा करता हे दिसतं ना. म्हणजे तुम्ही एक मुद्दा आत्ता लिहिला, मग दुसरा लिहिला, मग तिसरा लिहिला, मग निर्णय नाही तुम्ही घेऊ शकत किंवा तुम्ही सूत्रबद्ध विचार नाही करू शकत हे त्याच्यातून व्यक्त होतं. त्या ठिकाणी निवड होताना तर हे फार महत्वाचं असतं व्यक्तिमत्वाचा पैलू. आणि त्यामुळे मग विद्यार्थ्यांना अगदी अक्षरापासून सुद्धा चांगलं काढलेलं नाही आणि त्यामुळे पेपर पूर्ण झालेला नाहीये वेग नीट लिहिताना आल्यामुळे किंवा अक्षर चांगलं नाहीये त्यामुळे वाचता नाही आलेलं म्हणून गुण कमी झालेली अशी मला खूप उदाहरणं आहेत. म्हणजे थोडक्यात सुलेखन किंवा नेटकं लेखन म्हणूया आपण, ते न केल्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आणि त्यांच्या व्यक्तिमत्वातही मला वाटतं म्हणजे एक जी आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण असते सुसूत्रता ती तुमच्या अक्षरातनं कुठेतरी प्रतीत होते. त्याच्यामुळे ते लहानपणापासून ट्रेनिंग असलेलं मला वाटतं त्यांना चांगलं. पण आता जी 10वीच्या किंवा 12वीच्या टप्प्यावरची मुलं ह्या परीक्षेसाठी सज्ज आहेत तर त्यांना आत्ता ह्या क्षणाला आपण आता अक्षर सुधारा असं म्हणणं मला वाटतं थोडं अवघड जाईल. तर त्याबद्दल काय सांगतं की अक्षर नाहीये बाबा चांगलं पण तरी सुद्धा तुम्ही पेपर चांगला प्रेझेंटेबल कसा करू शकाल. मी मगाशी सांगितलं त्यातल्या काही गोष्टी मी थोडीशी पुन्हा की त्यांचा जो अभ्यास तयार झालाय आपण एक नक्की करावं की काही प्रश्नपत्रिका पूर्वीच्या म्हणजे बोर्डाच्याच प्रश्नपत्रिका घ्याव्यात दोन तरी प्रत्येक विषयांच्या आणि त्या लिहून पाहाव्यात. ते लिहित असताना एक विचार करा की या ठिकाणी आपल्याला एखाद्या प्रश्नाच्या उत्तरासाठी नेमके किती शब्द लिहिणं अपेक्षित आहे. शब्द मर्यादा हा सुद्धा खूप महत्वाचा भाग असतो. दुसरा मुद्दा म्हणजे ते लिहित असताना तो प्रश्न आहे त्याला गुण किती आहेत. समजा त्या प्रश्नाला 2 गुण आहेत, 5 गुण आहेत, 10 गुण आहेत, त्यानुसार सुद्धा त्याची शब्द मर्यादा बदलत असते. तिसरा मुद्दा असा आहे की ते लिहित असताना त्यांनी असा विचार केला पाहिजे की या ठिकाणी याला जर समजा 10 गुण असतील तर अर्थातच त्याच्यात जेव्हा मी वर्णन करतो किंवा स्पष्टीकरण करतो तेव्हा त्याला योग्य अशा मी जसं मगाशी म्हटलं तसं आकृत्या असतील, नकाशे असतील, काही वेळेला फ्लोचार्ट सुद्धा असे दिले तर त्याला एक उठाव येतो तुमच्या उत्तराला, तसा एक सराव त्यांना करता येऊ शकेल. आता अक्षर मी मगाशी म्हटलं तसं तुम्ही आत्ता लगेच महिनाभरात सुधारणार नाही हे मला माहिती आहे, पण एक जरूर सराव असा करा की तेवढ्या वेळात आपल्याला जो वेळ तेवढी उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी उपलब्ध आहे तेवढ्या वेळामध्ये ती उत्तरपत्रिका किमान 2 तरी आपल्या लिहून बघून झाल्या तर आपल्याला वेग किती ठेवला पाहिजे लेखनाचा ते कळतं. तेवढ्या वेगामध्ये आपण जेव्हा लेखन करतो तेव्हा आपलं अक्षर कसं येतं, मग ते तितकं नेटकं येणं, नीट येणं, मी मगाशी म्हटलं तसं लहान नको मोठं नको एकसारखं येणं किंवा एका याच्यात किती शब्द हे आपल्याला कळणं, या सगळ्याचा सराव त्या लेखनामधनं व्हायला मदत होईल. आणि मग निश्चितच अक्षर खूप सुंदर नाही पण वाचनीय आहे इथपर्यंतचा जरी टप्पा आपण गाठू शकलो आणि त्याचा जर सराव तुम्ही पुढच्या महिनाभरामध्ये करू शकलात तर मला वाटतं नक्की उपयोग होईल. याच्यात अजून एक भर मला घालायची ती म्हणजे की काही वेळेला असं होतं की प्रश्नाचं उत्तर लिहित असताना आपण जेव्हा उत्तराची सुरुवात करतो त्यावेळेला असं लक्षात येतं अरे आता वेळ खूप कमी आहे पण आम्हाला तर लिहायचं आहे नीट उत्तर. मग आपल्याला वेळ पूर्ण उपलब्ध नसेल तरी सुद्धा त्याच्यात जेवढे मुद्दे तुम्हाला माहिती आहेत त्या मुद्द्यांची एका आकृतीमध्ये रचना करा. त्याला मी माइंड मॅप म्हणेन किंवा आपण असं म्हणतो की काही रचना ही फ्लोचार्टच्या स्वरूपामध्ये दाखवता येते, ओघदत्त्याच्या स्वरूपात दाखवता येते. ते मुद्दे सगळे येऊ देत त्या ठिकाणी आणि मग लिहायला सुरुवात करा जेणेकरून जर वेळ संपलाच तरी सुद्धा तुम्हाला काय पोचवायचं होतं परीक्षकापर्यंत ते तुम्ही आधीच पोचवलेलं आहे, ज्याला आपण मायक्रोनोट म्हणतो किंवा सूक्ष्म टिपण म्हणतो त्या स्वरूपामध्ये, आणि त्यामुळे ते पूर्ण व्हायला मदत होईल. मी असं म्हणेन की जिथं जिथं डिस्क्रिप्टिव्ह टाईपचे म्हणजे निबंधात्मक स्वरूपाचे प्रश्न असतात त्या ठिकाणी खरं तर असं जिथे शक्य आहे तिथं केल्याचा उपयोग होईल. म्हणजे रसायनशास्त्र या विषयामध्ये समजा तुम्हाला प्रश्न विचारलाय की धातूचं निष्कर्षण अमुक धातूचं निष्कर्षण कसं केलं जातं त्याची पद्धतीची वर्णन करा. शब्दांमध्ये वर्णन करण्यापूर्वी जशा प्रकारचा एक ओघ तक्ता सुरुवातीला तुम्ही एखाद्या मिनिटामध्ये काढलात आणि मग लिहायला सुरुवात केलीत तर तुम्हाला काय म्हणायचं ते त्या चित्रातच कळलेलं असतं. आणि त्यामुळे चित्र हे नेहमी स्वतः त्याच्या मधूनच जे काही तुम्हाला म्हणायचं ते पोचवत असतं परीक्षकापर्यंत. कोणतंही चित्र किंवा कुठलीही आकृती ही अनेक शब्दांपेक्षा अधिक चांगलं काम करते असं आपण जे म्हणतो तसं मी म्हणेन की जिथं तुम्हाला शक्य आहे तिथं उत्तरपत्रिकेमध्ये अशा स्वरूपाची जर वापर करू शकला तर तो खूप प्रभावी व्हायला मदत होते. आणि इतर जे विषय आहेत भाषेसारखे त्याच्यात सुद्धा मला वाटतं त्या उत्तराचे मुद्दे काय 2 आहेत 3 आहेत ते वरती लिहून मग उत्तर लिहायला सुरुवात केली तरी सुद्धा हे इफेक्टिव्ह होईल.
अजून दुसरा एक मुद्दा असा की काही विद्यार्थ्यांचा वेग कमी असतो उत्तरपत्रिका लिखाणाचा. तर आपण त्यांना आत्ता सांगितलंच आहे की तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवायचा सराव ठेवा, पण तरीसुद्धा मला असं वाटतं, म्हणजे तुमचं मत सांगायचं, की ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं आपला जरा वेग कमी आहे, त्यांनी आकृतीसाठी जर जागा सोडली, पेपर पूर्ण केला आणि मग आकृती काढली, नाहीतर एखादा प्रश्नच लिहायचा राहिला असा धोका जर त्या विद्यार्थ्याला वाटत असेल की मी एवढ्या वेळात हे पूर्ण करू शकणार नाही, तर असं एक आपण त्यांना मार्गदर्शन करू शकतो का की तिथे आकृतीसाठी जागा तुम्ही रिकामी सोडा, पेपर पूर्ण करून घ्या आणि मग आकृती काढा, ज्या विद्यार्थ्यांना कॉन्फिडन्स नाही आहे त्यांच्यासाठी. थोडं मी वेगळं सांगेन या ठिकाणी की समजा आपण अशा आकृत्यांच्या जागा रिकाम्या सोडत गेलो आणि फक्त शब्दात वर्णन केलं तर काही वेळेला ते प्रभावी होत नाही आणि मग ती जागा रिकामी सोडली आणि पुढे का गेला हे परीक्षकाला कळत नाही. तर त्याच्याऐवजी आत्ताच हा महिना जेव्हा उपलब्ध आहे, मी माझ्या विद्यार्थ्यांना, मी शाळेत सुद्धा 15 वर्ष शिकवत होते ज्ञान प्रबोधिनीमध्ये, तर मी माझ्या विद्यार्थ्यांना असं सांगायचंय की रोज सकाळी आपण पाटीवरती 5 आकृत्यांचा वेगात आकृती येण्याचा सराव काढा. बरं, आमच्या युपीएससीच्या मुलांना 1 मिनिट किंवा 1/2 मिनिटात भारताचा नकाशा काढता आला पाहिजे, इतक्या वेगात काढता येण्याचा सराव मुलांनी केलेला असतो. म्हणजे ते रोज 3 किंवा 4 वेळा तो नकाशा काढतात. तर मी थोडस वेगळं सुचवीन की मग आकृत्यांचा असा सराव करा. तुम्हाला असं वाटत असेल की मला आता वेळ पुरणार नाही तर मग ते स्किप करा, मध्ये अशी जागा सोडण्यापेक्षा, आणि पुढे जा. जर शक्य झालं तर मागे येऊन खाली किंवा अन्य ठिकाणी आकृती काढायला शक्य होईल. काय असतं माहितीये का, की तुम्ही जेव्हा पेपर लिहिता त्यावेळेला त्या पेपरमध्ये बोर्डानेच डाव्या बाजूला समास ठेवलेला असतो, उजव्या बाजूला समास ठेवलेला असतो, तर हे समास सोडणं हे पण खूप महत्वाचं असतं लेखन करत असताना. जर समजा आकृती किंवा असं काही नंतर भर घालावीशी वाटली तर तुम्ही उजवीकडच्या समासामध्ये ती भर घालू शकता. पण लेखन करताना हा एक मुद्दा मला अजून महत्वाचा तुम्हाला म्हणायचा आहे की तुम्ही जेव्हा त्याला क्रमांक देता उत्तराला किंवा त्यातल्या मुद्द्यांना क्रमांक देता ते नेहमी तुमच्या समासामध्ये येऊ देत आणि त्यातल्या उपमुद्द्यांना जे क्रमांक देतात ते आतमध्ये येऊ देत. त्यामुळे दिसतानाच इतका सुंदर पेपर दिसतो की महत्वाचे मुद्दे सगळे डाव्या बाजूला दिसतात आणि त्यातले उपमुद्दे आतल्या बाजूला दिसतात आणि त्यामुळे रचनाच इतकी सुंदर दिसते की परीक्षकाला नजर टाकल्या बरोबर काय त्याला म्हणायचंय हे कळायला उपयोग होऊ शकतो. आता काही मुलांना असं वाटू शकतं की पेपर सुंदर दिसणं म्हणजे छान अक्षरात लिहिलंय, त्याला छान सजावटीकडे ते थोडासा भर देतात, तर ते सजावट नसून तुम्हाला जे काय म्हणायचंय ते परिपूर्णतेने पोचलं पाहिजे. तर त्या दृष्टीने जरा पेपरची सजावट म्हणजे काही वेळेला टाळायला पण पाहिजे. तर असे काही तुमच्या बघण्यात पेपर आलेत का की अनावश्यक काही तिथे सजावट केलेली असते असं? आपण जेव्हा सजावट म्हणतो ना तेव्हा त्याला नकारात्मक दृष्टीने बघू नये असं मी म्हणेन. सजावट याचा अर्थ असा की कोणतीही गोष्ट, मी मग अशी जसं म्हणलं की तुम्हाला येत आहे खूप पण ते मांडलं नाहीये चांगलं तर उपयोग नाही. बरोबर, इथं सजावट याचा अर्थ असा आहे की पेपरमध्ये तुम्ही 10 मुद्दे लिहिलेत तर त्याला क्रमांक 10 घातलेत का, त्याला अधोरेखन केलंय का, अक्षर जे आहे ते एकसारखं दिसतंय का. त्याचबरोबर मी म्हटलं तसं की तुम्ही काढलेल्या नकाशाला आकृत्यांना लेबल केलेलं आहे का, अधेमध्ये आलेल्या स्पष्टीकरणामध्ये सुद्धा अधोरेखन आहे का, तुमच्या शब्दांना तुम्ही वरती रेषा दिलेल्या आहेत का. इंग्रजी अक्षरामध्ये मला असं दिसतं की मुलं रनिंग लिपी लिहितात तर रनिंग मध्ये सगळं MUN सगळे एकसारखे दिसतात असं नसून तुम्ही ते सुटं आणि नीट लिहिणं. मला असं वाटतं की कुठल्याही सजावट या अर्थ याचा असा होतो की दिसणारी गोष्ट मला जे जसं योग्य प्रकारे प्रेझेंट करायला पाहिजे तशी ती चांगल्या प्रकारे केली. याचा अर्थ असं नाही की तुम्ही वेगळे रंग वापरा, निळा, केशरी, हिरवा, लाल असं वापरा असं सजावटीचा अर्थ नसून साधी पेन्सिल आणि पेन वापरा, पण जे म्हणायचं ते इफेक्टिव्हली तिथं दिसणं ठळकपणाने एवढंच त्याचा अर्थ आहे. किंवा काही वेळेला मुलं म्हणजे पुरवणी लावली हा एक कुठेतरी त्यांना आनंद असतो, त्याच्यासाठी अनावश्यक वाक्य शब्दांमध्ये अंतर सोडणं किंवा प्रश्न लिहिल्यानंतर जागा सोडणं अशा ह्याच्यात मला वाटतं इम्प्रेशन त्यांचं वाईट क्रिएट होत असेल, तर असं पण मला वाटतं नाहीये असं कारण नाहीये काहीच करण्याचं. आता तुम्ही जागा सोडणं आणि प्रश्न पुढे मागे करणं म्हणला त्याच्यावर एक अजून मुद्दा मला सांगायचंय. पेपरमध्ये खूपदा असं होतं की खरं म्हणजे मी म्हणेन की आपण जेव्हा एखाद्या गोष्टी एंट्री करतो त्यावेळेचं पहिलं उत्तर उत्तम असलं पाहिजे. त्यामुळे असं जरूर करावं की समजा पहिल्या प्रश्नाबद्दल तुम्हाला कॉन्फिडन्स नाहीये तो तुम्ही सोडून दिला आणि दुसरा प्रश्न पहिल्यांदा लिहिला करता येतो, त्याला काही अडचण नसते. पण
खूप तुम्ही पेपरमध्ये आता तिसरे लिहिलंय, मग सातवा लिहिलाय, मग नववा लिहिलाय, असं जर खूप पुढे मागे करायला लागलं तर परीक्षकाला तपासायला अडचण होत. पण जो प्रश्न तुम्हाला उत्तम येतो, ज्याच्याबद्दल तुम्हाला कॉन्फिडन्स आहे, तो तुम्ही जरूर पहिल्यांदा घ्या. फक्त त्या प्रश्नाच्या फार प्रेमात न पडता त्याला जेवढा योग्य वेळ, वेटेज आणि शब्द मर्यादा आहे तेवढाच द्या. नाही तर असं होतं की एका प्रश्नाला आपण खूप वेळ दिला, जास्त शब्दात लिहिला आणि पुढचा नीट मांडता आला नाही, तरी पेपर मग चांगला दिसणार नाही. म्हणजे सुरुवातीला सुंदर लिहिलं आणि शेवटची दोन पानं अगदी वाईट दिसतायत, तरी मग तो परिणाम चांगला नाही. म्हणजे थोडक्यात जसा आपण अभ्यास धड्यांचा किंवा गणिताचा सराव करतो, त्याप्रमाणे प्रश्नपत्रिकेचाही मला वाटतं मुलांनी अभ्यास करायला पाहिजे की कुठल्या प्रश्नाला किती वेटेज आहे, किती मार्काचा प्रश्न आपण किती ओळीत साधारण संपायला पाहिजे, याचं सुद्धा एक थोडस मुलांना मला वाटतं मार्गदर्शन पण मिळायला पाहिजे आणि त्यांनी थोडं स्वयं अध्ययन त्याचं करून, कारण प्रत्येक गोष्ट आपण स्पून फीडिंग सारखी त्यांना देऊ शकत नाही काही याच्यामध्ये. त्यांनी पण स्वतःचा एक थोडा अभ्यास मला वाटतं करायला पाहिजे. इथं मला एक थोडीशी भर अशी घालायची की तुम्ही असं म्हटला की स्पून फीडिंग हा शब्द तुम्ही वापरला, खूप गाईड मिळतात, 21 अपेक्षित प्रश्नसंच मिळतात. सध्या ना मुलं त्याच्यावर खूप अवलंबून असतात. प्रश्नपत्रिका लेखन हे एक लेखन कौशल्याचं प्रतीक आहे. हे कौशल्य असा शब्द आलाय त्याच्या. कौशल्य म्हणजे काय? तर कोणतीही गोष्ट तुम्ही पुन्हा पुन्हा सराव करता तेव्हाच ती तुमच्या अंगी बनते. जर लेखनाला आपण कौशल्य म्हणत असू किंवा प्रश्नपत्रिका लेखन जर कौशल्य असेल, तर मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे की कोणीही नुसतं शिकवून लेक्चर देऊन ते तुम्हाला येणार नाही, ते तुम्हाला स्वतः करून बघायला पाहिजे. म्हणून आता जसं आपण म्हणलो तसं, किमान दोन प्रश्नपत्रिका प्रत्येक विषयाच्या तुम्ही लिहिल्यात का? त्या फार आवश्यक आहेत. तर जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत त्याचा काहीही उपयोग होणार नाही. आणि त्याच्याशिवाय मला असं वाटतं की त्यांनी सोडवल्या दोन दोन प्रश्नपत्र म्हणजे उत्तरपत्रिका लिहून काढल्या, त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या समोर येणाऱ्या ज्या प्रश्नपत्रिका असतील त्याचाही त्यांनी मनोमन किमान की हे उत्तर मी एवढं लिहिलं असे, म्हणजे प्रत्येक वेळेला त्यांनी लिहिण्यामध्ये, कारण स्वाभाविक आहे 3 तास त्यांचे जाणार आहेत त्याच्यामध्ये, तर त्याच्या जी समोर आलेली प्रश्नपत्रिका जी आहे त्याचा एक मनन चिंतन हेही आत्ताच्या काळात आवश्यक आहे. तर मला वाटतं शेवटच्या मुद्द्याकडे आधी आपण जाऊया आणि मग नंतर आपण त्यांना आत्ताचा जो काही थोडा शॉर्ट पिरियड आहे त्याच्यामध्ये हे कसं करता येईल हे थोडं समराईज करूया. तर शेवटचा मुद्दा असा आहे की काही वेळेला खूप आशयाचा प्रश्न असतो आणि तो कमी गुणांना विचारला जातो, तर अशा वेळी मुलांनी काय करावं? म्हणजे दोन किंवा तीन वाक्यात उत्तर द्या म्हणलं आणि तो उत्तर मात्र खूप मोठा आहे, तर अशा वेळेला त्यांनी पूर्ण लिहिणं अपेक्षित आहे का? कशा पद्धतीने त्यांनी ते? खूप चांगला प्रश्न आहे, कारण ही कसरत खूप वेळा करावी लागते. 10वी 12वीला त्या मानाने कमी वेळा असा प्रसंग येतो, पण जेव्हा तुम्ही हायर एज्युकेशनमध्ये जाता किंवा तुम्ही जेव्हा स्पर्धा परीक्षा देता तेव्हा तर हा प्रश्न खूप येतो. तुम्हाला एखाद्या प्रश्नाचा विचार करत असताना खूप आशय येतो किंवा खूप मुद्दे माहिती आहेत, पण ते मला कमी जागेत बसवायचेत किंवा कमी शब्दांमध्ये आले पाहिजे, कारण दोनच गुणांना असेल तर मी 20 किंवा 25 शब्दातच लिहिलं पाहिजे. असं जर मर्यादा असेल तर त्या ठिकाणी आपण फक्त मुद्दे लिहिले तरी चालतील आणि ते मुद्दे सुद्धा फक्त एकमेकांशी रिलेटेड रचना करून ते लिहावेत. जसं मी मगाशी म्हणलं तसं, फ्लोचार्टच्या स्वरूपात लिहा किंवा एखादी आकृतीच्या स्वरूपात त्याची रचना करा, माइंड मॅपच्या स्वरूपात लिहा. त्याच्यामुळे काय होतं की याच्याशी संबंधित सगळा आशय मला माहिती आहे हे तुम्ही परीक्षकांपर्यंत पोहोचवायला मदत होते. वेळ कमी आहे त्यामुळे सगळा आशय मला माहिती तेवढं मी 2 मार्काला सुद्धा 100 शब्द लिहीन हे जर नक्की करू नका, पण अशा प्रकारचा विचार नक्की करा. जेव्हा 10 गुण असतात तेव्हा मात्र हे नक्की केलं पाहिजे की मला 10 मुद्दे माहिती आहेत, नुसते मी मुद्दे लिहून चालणार नाही, तर त्याचं स्पष्टीकरण, एकमेकांशी असलेले लिंक्स, त्याला लागणाऱ्या आकृत्या, त्याला असणारा डेटा, एखादं उदाहरण हे आपण जरूर दिलं पाहिजे. बरोबर. पण त्यामुळे तुम्ही म्हणालात तसं गुण किती आहेत त्यानुसार भरभर आपण तेवढी फ्लेक्सिबिलिटी आणि एका वाक्यात त्याचं जरी थोडस वर्णन झालं तरी त्यांना त्यांचे मार्क सिक्युअर होतात आणि मुद्दा काय आहे तो पोहोचतो. आकृत्या, नकाशे वगैरे याच्यावर तुम्ही केलंच एक्सप्लेन की त्या सगळ्याचं महत्व आहे भरपूर. मला एक गणित विषय असल्यामुळे असं सुचवायचं वाटतं की पेपरमध्ये जरी आकृती दिली असली तरी ती विद्यार्थ्यांनी जर पेपरमध्ये उत्तरपत्रिकेत काढली तर परीक्षकाला दरवेळेला इकडे बघून
पुन्हा तपासणं, म्हणजे आपण सगळेच त्या ह्याच्यातनं कधी ना कधी गेलेलो आहेत प्रोसिजरमधनं, तर हे एक सजेशन मुलांना द्यावंसं वाटतं की उत्तर पद प्रश्नपत्रिकेत आकृती दिली आणि त्याच्यावर काहीतरी प्रश्न आहेत, तर अदरवाईज 9वीच्या लेव्हलपर्यंत कदाचित त्यांना सांगितलं जातं की ती आकृती नाही काढलीत तरी चालेल, पण 10वीला त्यांनी ती काढावी असं एक सुचवावं असं वाटतं. जरूर काढावी. फिजिक्समध्ये सर्किट डायग्राम असतो तो काढावा, किंवा केमिस्ट्रीमध्ये काहीतरी दाखवलं आणि ती कम्प्लीट करायला सांगितली ती काढावी, अशा स्वरूपाचं जिथं जिथं ते सप्लिमेंटरी ठरेल. परीक्षकांना सुद्धा सोपं जाईल पण तुम्हाला सुद्धा, कारण समोर आहे तर तुम्ही विचार चांगला त्याच्यावर करू शकता. त्याला जिथं जिथं उपयोगी पडेल तिथं जरूर आपण उत्तरपत्रिकेत, फक्त त्याच्यात वेळ जास्त जाणार नाही पण तरी देखील ती नीट येईल. आणि त्याच्यासाठी आपण म्हणलात तसं, जर त्याचा सराव आतापासूनच मुलांनी केला की ही आकृती माझी 2 मिनिटात किंवा 3 मिनिटात झाली पाहिजे असं जर, म्हणजे टाइम आणि आपलं हे कॅल्क्युलेशन जर परफेक्ट असेल तर मला वाटतं हे सोपं जाऊ शकेल. सविताताई तुम्ही खूप छान मार्गदर्शन मुलांना केलं, धन्यवाद.